आता पैसे शिंदे साहेब देणार आहे, त्यामुळे प्यार का वादा 50-50 म्हणावं लागेल. राज्यपालांच्या भवनाला कोणतं भवन म्हणावं हे मी मान्य करत नाही, ते राज्यभवन आहे. हे बघा, टीका करणं फार सोपं आहे. माझ्या माहितीप्रमाणे देव सगळीकडे आहे. आता फक्त जर राजकारणच देवावर करायचं असेल तर त्यांनी करत राहावं. दौरा आहे, नक्की काय कारण आहे दौऱ्याच्या पाठीमागचे? आमच्या जीवनातला आणि चोपडा आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण उद्या आहे. जवळपास स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2 राज्यांना, 5 तालुक्यांना आणि 25 ते 30 जिल्ह्यांना जोडणारा हा पूल या ठिकाणी होतो आहे. त्याच्यामुळे भोकरच्या आणि खेडी भोकरीच्या, चोपडा आणि जळगावच्या इतिहासात हा सुवर्णाक्षरात लिहिणारा दिवस आहे की पहिल्या वेळेस कोणीतरी राज्याचे मुख्यमंत्री या गावामध्ये येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा, त्याचप्रमाणे इथल्या नागरिकांचा, हजारो लोकांचा जो फेऱ्यामधला प्रवास आहे तो या ठिकाणी वाचणार आहे. योगायोगाने हा केळी बेल्ट आहे, बागायत बेल्ट आहे, त्यामुळे शॉर्टकट होणार आहे. दळणवळणाकरता जी पैसे मोजावे लागतात त्याच्यामध्ये बचत होणार आहे. त्यामुळे आमच्याकरता आणि ह्या तालुक्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे. दौरा कसा असणार आहे? पारोळ्यात पण सभा सांगितली जाते. पारोळ्याची सभा ही संध्याकाळची आहे आणि 3 वाजता माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी जे हेलिपॅड तयार केला आहे तिथं ते येणार आहेत आणि इथली सभा आटपून 5:30 वाजता ते पारोळ्याकरता रवाना होणार आहेत. या पुलाला मंजुरी सुरुवातीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देण्यात आलेली होती, त्यानंतर त्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि इतर कार्यक्रमांचं आपण नियोजन केलं होतं, आता शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याचं भूमिपूजन होतं, कसं पाहता तुम्ही? हे बघा, मंजुरी दिल्यानंतर आता पैसे शिंदे साहेब देणार आहे, त्यामुळे प्यार का वादा 50-50 म्हणावं लागेल. जरी हे तसं म्हणायला गेलं तर 2016 पासून मी आणि तत्कालीन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याकरता बैठकीचे प्रोसिडिंग माझ्याकडे आहे. जवळपास 9 बैठका या पुलाकरता घेण्या गेल्यात. त्याच्यामध्ये मग मागचे तत्कालीन मंत्री जयंतराव पाटील असतील, अशोकराव चव्हाण असतील, यांच्यासमवेत आमची बैठक झाली. त्यावेळचे आमदार गिरीश महाजन हे जलसंपदा मंत्री होते, त्यांच्या दालनात बैठक झाली. त्याच्यानंतर आदरणीय चंद्रकांत दादा त्यांच्या दालनात बैठक झाली आणि नंतर एकनाथराव शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या दालनामध्ये सुद्धा या पुलाची बैठक झाली. त्यामुळे बैठकीचा सिलसिला इथं चालू राहिला, कारण की हा पूल मला तरी असं वाटतं की 2 खात्यांनी बनवलेला हा पूल आहे. 50% पैसे PWDचे आहे आणि 50% पैसे जलसंपदाचे आहे. त्यामुळे हा पूल ज्याप्रमाणे 2 तालुक्यांना, 2 राज्यांना जोडतो आहे, तसं 2 खात्यांनाही जोडतो आहे. मुरादकर प्रश्न भाऊ, एकूण पुण्या 3 सोळामध्ये भाजप मनसेने भाजपला दिला पाठिंबा, एकूण कसं बघता तुम्ही मनसेकडं? मनसे आहे, त्यांना मनाला जे वाटलं ते केलं. त्यांनी पाठिंबा दिला, काय फरक पडणार काय याच्यामध्ये? काय दिल से दिला ना पाठिंबा, त्यांनी पाठिंबा दिला आहे. भाऊ, संजय राऊतांनी म्हटलंय की आता जे नवीन राज्यपाल झालेत बा, तर या राज्यपालांनी पुन्हा तीच पुनरावृत्ती करू नये, म्हणजे भाजपचं राजभवन आहे बा, भाजपच्या मालकीचं राजभवन आहे का, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये बाबा. त्याच्यावर मी वाच्यता करणार नाही, कारण की शेवटी राज्यपालांच्या भवनाला कोणतं भवन म्हणावं हे मी मान्य करत नाही, ते राज्यभवन आहे. आज आमच्या मंत्र्यांनी एक काल नवाबाद उपस्थित केलेला आहे, जे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे ते आसाममध्ये, त्यावरून आता राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली की बाबा आता पर्यंत फक्त उद्योग बाहेर जात होते, आता देवांवरही दावा केला जातो. देव सगळीकडे आहे, दगडात देव आहे. संतांचं जर आपण वाचलं तर जिथे जाईल काळा पाशाने कुठेही जा, देव इथे आहे, देव तुमच्यात पण आहे, जी 24 तासमध्ये पण. सुप्रिया सुळेंनी पण टीका केलेली तुमच्या शिंदेवर की तुम्ही ज्यावेळेस गुवाहाटी दौऱ्यावर गेले होते त्यावेळेस तुम्ही भीमाशंकर तर तिथल्या लोकांना देऊन आले नाही ना, अशी त्यांनी टीका केली सुप्रिया सुळेंनी. हे बघा, टीका करणं फार सोपं आहे. माझ्या माहितीप्रमाणे देव सगळीकडे आहे. आता फक्त जर राजकारणच देवावर करायचं असेल तर त्यांनी करत राहावं. पण सुरुवात आसामकडून झालेली आहे राजकारणाची, विरोधकांची भूमिका योग्य वाटते का तुम्हाला विरोध करायची? सुरुवात मुंबईपासून झाली आहे, शेवट आसामला झाला आहे. तुमची ते चांगली व्यवस्था ठेवली होती यांनी, म्हणून त्यांना भीमाशंकर दिलं असं म्हटलंय सुप्रिया सुळेंनी. व्यवस्था कोणी ठेवली? आसामच्या मुख्यमंत्र्यांनी. गुवाहाटीमध्ये तुमची चांगली व्यवस्था केली होती, व्यवस्थित झालं, त्यामुळेच तुम्ही भीमाशंकर त्यांना दिलं का?
राष्ट्रवादीची पण चांगली सुविधा राजभवनावर शपथविधीच्या वेळेस झाली होती, चांगली सोय ठेवली होती अजितदादा त्यांची. हो पण आपल्याकडचं ज्योतिर्लिंगाचा दावा तिकडे केला जातोय, आपल्या अस्मितेवरच आग आलाय ना. आपण त्याला मान्य करत नाही, कोणी म्हणण्याने कोणतो दावा सत्य होतो असं नाही आहे. देव ज्या ठिकाणी आहे लोक त्यालाच मानतात. उद्या म्हणाल काशी आमची आहे, काशी तिथे होती, कोणी म्हणाल तो ती तिथे होती, असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. जिथे देवाला महत्त्व दिलं गेलं आहे, प्रभू रामचंद्र हे अयोध्येतच शोभतात, कोणी कितीही म्हणत गेलं तर त्याला अर्थ नाही आहे.